नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील, एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महिला स्टार्टअप योजना 2024 जी आर आलेला आहे. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्ही. व्यवसायासाठी याच्यामध्ये 1 लाख ते 25 लाखाचा लाभ भेटणार आहे. याच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रे, अर्ज, पात्रता, अटी काय आहेत, हे सविस्तर माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील. चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू. मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. मित्रांनो, व्हिडिओ आपण चालू करू. मित्रांनो, तर मित्रांनो हा आहे जी आर महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक आईलाई देवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्याची मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा आहे मित्रांनो. दिनांक 9 जुलै 2024 म्हणजे आजचा हा जी आर आला आहे. या प्रस्तावना काय दिलेल्या, महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला विविध प्रकारच्या आव्हाने आणि अडथळ्याने सामोरे जावे लागते असे दिसून आलेले. या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्यशिवाय आणि पुरेशा निधी अभावी यशस्वी होणे जे क्रेजे ठरते. महिला नेतृत्वातील स्टार्टअप शाळा महाविद्यालयीन विद्यार्थिनीमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासून प्रोत्साहित करून राज्यात सुरू होणाऱ्या इक्विपेशन सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादीकरिता देखील सहाय्य करणे आवश्यक आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यास त्यांना संजीवनी मिळेल. तसेच याद्वारे अन्य महिलांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, महिला नेतृत्वातील स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धतेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील. स्टार्टअप विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भर वाढवून त्यांच्या स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होणार आहे. मित्रांनो, तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील हा स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होणार आहे. याकरिता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरिता राज्यामध्ये पुण्यश्लोक आईलादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधनीत होती. याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलेला असा आहे की राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअपना पारंपरिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक आईलादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्याची मान्यता देण्यात येणार आहे. याचं उद्दिष्ट व स्वरूप काय या योजनेचं, महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे, त्यानंतर राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळ अर्थसहाय्य करणे, त्यानंतर आहे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, त्यानंतर आहे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख करून द्यायची आहे. मित्रांनो, त्यानंतर आहे महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे. या योजनेत एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे विनानिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येणार आहे. मित्रांनो, राज्यातील महिला नेतृत्वातील पारंपरिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढीनुसार किमान 1 लाख ते 25 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये पात्रता काय दिलेली आहे, लाभार्थ्यांची पात्रता काय आहे, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक व सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे आवश्यक आहे. मित्रांनो, महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा आणि महिला नेतृत्वातील स्टार्टअपचे वार्षिक उलाढाल मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे 10 लाख ते 1 कोटीपर्यंत असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरच तुम्हाला कर्ज भेटणार आहे. महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा हा एक महत्त्वाचा आहे. सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी अर्ज कुठं करायचा आहे आणि लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निःशुल्क अर्ज आहे. मित्रांनो, तो बराच आहे. अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव, कंपनी नोंदणी प्रमाणपत्रे, मान्यता प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्र आवश्यक असणार आहे. मित्रांनो, प्राप्त अर्जापैकी आश्वासक, नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपला विशेष प्राधान्य भेटणार आहे. मित्रांनो, आयुक्त व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील व समितीमार्फत प्राप्त अर्जातील निष्कर्षानुसार प्राप्त ठरणाऱ्या स्टार्टअपचे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निष्कर्षाद्वारे स्टार्टअपची निवड करण्यात येणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये त्यानंतर आहे राज्य शासनामार्फत सचिव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे
अध्यक्षतेखाली सनियंत्रण व आढावा समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीद्वारे योजनेच्या वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा योजनेत करण्यात येणार आहेत. मित्रांनो, या योजनेचा लाभ विस्तृत करण्यासाठी विस्तृत करण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी योजनेच्या एकूण रकमेच्या 1% निधी खर्च करण्यात येणार आहे. मित्रांनो, सदर योजनेकरिता स्वतंत्र लेखाश्री उपलब्ध होईल. मित्रांनो, याकरिता आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व आयुक्तालयाने नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा यांना अहरण व समित्र अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येणार आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक आयलादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील. चला मग मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. मित्रांनो.